अधिवेशनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो. काय बोलला बाबा, 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम नाही चलेगा. आणि यातले कर्तृत्वांचे सत्तेत असलेले भाऊ, त्यांचे भाषण तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा. एक भाऊ म्हणतो, आला का व्हिडिओ, आला का? हा थांबा थांबा, हे ऐका, हे चमत्कारिक आहेत बाई. 3000 रुपये जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खातं वापस घेऊन घेईन. ऐकलं का काय बोलला बाबा, की 1500 रुपये वापस घेईन. ओवाळणी मी बोलू पण शकत नाही याच्यावर. म्हणजे अहो काय संस्कार झाले, तुम्ही विचार करा. माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो. आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल कि बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे, मामी बहिणी परवडल्या. काय नको, भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो. नको बाबा तुझे 1500 रुपये आणि बहिणींची ताकद. हे 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की ह्या महाराष्ट्रातली लेख, माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलतेय, तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम करते, नाही चलेगा. हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे. हे सरकार बदललं का पाहिजे तर या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे. तुम्ही 1500 रुपये आम्हाला देताय काय, स्वतःच्या खिशातले देत नाही. आम्ही टॅक्स भरतो, मी टॅक्स भरते, तुम्ही सगळे टॅक्स भरता. आता कोणीतरी पत्रकार म्हणेल, अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे. हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला, तो युरियावर टॅक्स भरतो, तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो. ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर GST आहे, तो GST भरता. त्या GST पैशातून ही स्कीम केली, त्या स्कीम मधून बहिणींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला बरोबर मतदानाच्या आधी. खर तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजेत. बहिणींची आठवण कधी झाली, लोकसभा झाल्यानंतर. इतके दिवस सरकार होतं का नाही बहिणी आठवल्या ना, मग हा झटका बसला हे म्हणतात, झटका बसल्यावर मी म्हणत नाही. पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले, दोन का तिघ बोलले, हा काय बोलले ते, महेश शिंदे काय म्हणाले, म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत. आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत. ते कुठली संस्कृती हो आहे का महेश शिंदे, तुला काय पाहिजे, म्हणलं आम्हाला 1500ची गरज नाही, म्हणलं तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का, म्हणला केलंय, मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो, म्हणलं असं कसं करायला येईल, सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे, तसं नाही. आता दिले डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे, खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र. तुम्हाला तुमचा आमदार माहितीये, गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो. बघा अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत, त्यामुळे
मला काय फार काळजी वाटत नाही. जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार, मी वाटच बघत होते. कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही, ते बाहेर येतं ओठात, पोटातलं ओठात कधीतरी येतच. ते आलंय.